ihtiyacını dedi. आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक 1 ऑगस्टला होणार आहे. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणाने या निवडणुकांसाठी या शहरातील धर्मनिरपेक्ष विचारांची फूट होणार नाही आणि एकसंघपणाने या शहराच्या विकासाची काळजी घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्रित येण्याचा निर्णय केलेला आहे. या सांगली मिरज कुटपाड महापालिकेच्या समोर अनेक आव्हानं आहेत याची जाणीव आमच्या दोन्ही पक्षाला आहे. या महानगरपालिकेतील सर्वसामान्य तरुणांचा, ज्येष्ठ नागरिकांचा, महिलांचा, या शहरातल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबातल्या गरीब माणसाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी एकत्रित आलेली आहे आणि हे शहर महाराष्ट्रातले एक उत्तम शहर व्हावं हा आग्रह करून एका सूत्र धरून विकासाचा मुद्दा एकत्रित करून विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या दोन्ही पक्षांनी एकत्रित येण्याचा निर्णय केलेला आहे. या निवडणुकीमध्ये गेले 7-8 दिवस दोन्ही पक्षांची चर्चा चालू होती. काही वेळा नागपूरला झाली, काही वेळा सांगलीत झाली, काही वेळा दिवसा झाली, काही वेळा रात्री झाली, पहाटेपर्यंत झाली. पण माझ्या काँग्रेस पक्षातील माझ्या दोन्ही बाजूला बसलेल्या तरुण नेत्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि आम्ही एक सामंजस्याने आणि हसत खेळत या शहरात दोन्ही पक्षांनी एकत्रित येण्याचा निर्णय केलेला आहे. मला खात्री आहे की या शहरामध्ये पूर्वीपासून काँग्रेस पक्षाला मानणारा एक मोठा वर्ग होता. कैलासवासी वसंतराव दादांच्या वेळेपासून या शहरावर काँग्रेस पक्षाचा विचारांचा पगडा आहे आणि त्यामुळं या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष कधीही मूळ धरू शकला नाही आणि त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या धर्मनिरपेक्ष विचारांनी एकत्रित येऊन जर ही निवडणूक लढवली तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष ही वेगवेगळ्या ठिकाणी महानगरपालिका काबीज करण्याची त्यांचा जो प्रयत्न असतो त्याला आम्ही समर्थपणाने अडथळा आणून त्यांचा जसं नांदेडला विजय खंडित झाला तसा सांगली मिरज कुपवाडमध्येही त्यांचा विजय खंडित होईल या विश्वासाने आम्ही एकत्रित आलेलो आहे. मी या शहरातल्या जवळपास 40-45 ठिकाणी मागच्या 2 महिन्यात ज्या बैठका घेतल्या त्यामध्येही सामान्य माणसांचा आग्रह हा दोन्ही पक्षांनी एकत्रित यावी हाच होता आणि म्हणून शहरातल्या सामान्य माणसांचं मत लक्षात घेऊन जनमताचा जो मागणी होती त्याचा आदर ठेवून आम्ही दोन्ही पक्ष एकत्रित आलेलो आहे. जागा कोणाला किती याला आम्ही महत्त्व दिलं नाही, त्यांनी महत्त्व दिलं नाही, फक्त योग्य उमेदवार उभे राहावेत हाच प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यामुळं दोन्ही बाजूला फार चांगले उमेदवार होते, त्यातून निवड करणं त्यांनाही अवघड होतं, आम्हालाही अवघड होतं. मला याची जाणीव आहे की दोन्ही बाजूचे अनेक चांगले कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट देऊ शकलेलो नाही पण मला खात्री आहे की दोन्ही पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना
जे दोन्ही पक्षांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे त्याप्रमाणे त्यांचा सन्मान करणंच काम आम्ही येणाऱ्या काळात निश्चितपणाने करू. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी आम्ही 29 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवतोय आणि 42 जागांवर काँग्रेस पक्ष निवडणूक लढवतोय. त्याचबरोबर काही वॉर्ड असे आहेत की ज्या वॉर्डमध्ये आम्हाला दोन्ही बाजूला सक्षम उमेदवार आहेत आणि तिथं भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व फारच नगण्य आहे असे आमच्याकडे 2 वॉर्ड निघाले, ज्याचा आम्ही बराचसा अभ्यास केला आणि आमची खात्री झाली की दोन्ही बाजूला अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत, अनुभव संपन्न आहेत आणि कोणावर कुणी अन्याय करायचा हाच प्रश्न होता आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही दोन्ही पक्षांनी एकमताने असं ठरवलंय की सांगलवाडीमध्ये म्हणजे 13 नंबरचा वॉर्ड आणि मिरजेमध्ये 5 नंबरचा वॉर्ड या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आणि दोघांनी तिथल्या कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन दोन्ही बाजूंना त्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याची आमची त्याच्याशिवाय हे नव्हतं, कारण दोन्ही बाजूला ज्येष्ठ कार्यकर्ते चांगले कार्यकर्ते होते म्हणून त्या ठिकाणी आम्ही दोन्ही पक्षांनी संमतीने मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय केलेला आहे. मतदारांच्याकडे मत मागायची अंगावर यायचं नाही. सांगलवाडीला 3 आहेत आणि प्रभाग 5 मध्ये 4 उमेदवार आहेत. 7 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती दोन्ही पक्षांच्या होत्या. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस दोन्ही पक्षाकडून पुढच्या 3-4 दिवसात दोन्ही पक्षाकडून एक 5-5 लोकांची समिती स्थापन करण्यात येईल आणि 10-11 लोकांची या शहराच्या पुढील 5 वर्षासाठी आमचा कार्यक्रम काय याची आम्ही चर्चा ऑलरेडी केलेली आहे. तेच मुद्दे घालून आणखीन काही राहिले असतील तर शेवटी आम्ही हे एकत्रित आलो आहे. यात या शहराला महाराष्ट्रातलं उत्तम शहर करणं ही पहिली कमिटमेंट दोघांची आहे. आम्ही फक्त सत्तेसाठी एकत्रित आलेलो आहोत असा गैरसमज नसावा म्हणून याची आम्ही पहिल्यांदा चर्चा केलेली आहे आणि माझ्याही आणि त्यांच्याही याच सूचना होत्या की कोणत्याही परिस्थितीत आपण एकत्रित आलो की महापालिका चालवताना एकसंघपणाने चालली पाहिजे, कोणताही गैरमेळ दोन्ही पक्षात राहता कामा नये आणि दोघांच्या स्पर्धा न ठेवता या शहराच्या विकासासाठी आग्रह असला पाहिजेत अशी आमची दोघांची भूमिका आहे आणि त्यामुळे या शहरातल्या बरेच प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांचा जाहीरनाम्यात आम्ही उल्लेख करणार आहोत पण दोन्ही बाजूने एक 11-12 जणांची जाहीरनामा समिती तयार होईल आणि जाहीरनामा समिती करता येईल. येणाऱ्या 15 किंवा 16 तारखेला आम्ही या दोन्ही तिन्ही सांगली मिरज कुपवाडच्या सर्व उमेदवारांच्या वतीनं नारळ फोडण्याचा कार्यक्रम प्रचाराचा शुभारंभ हा या शहरात करायचं आम्ही ठरवलेलं आहे. आम्ही उमेदवारी देतानाच बऱ्याच लोकांची नाराजी दूर केलेली आहे. काही लोकांना आज सकाळपासून आम्ही ते सांगून बऱ्याचशा जणांना कुणालाही अंधारात न ठेवता आम्ही उमेदवारी जाहीर करण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेस पक्षात तर मला वाटतं रात्रभर चर्चा चालू होती, त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे. शेवटी असं आहे की उमेदवारी न मिळाल्याची नाराजी ही काही प्रमाणात राहणार याची मला जाणीव आहे, पण ज्यांनी आता अर्ज भरलेले आहेत, ज्यांना आपल्याला मिळणारच असं समजून जे अर्ज भरलेले आहेत त्यांच्या समजुती घालण्याचं काम दोन्ही पक्ष येणाऱ्या काळात करणार आहेत. कारण दोन्हीकडे जे कार्यकर्ते आहेत ते कमिटेड कार्यकर्ते आहेत आणि भाजपकडून अनेकांना फोन गेले असं सांगतायत, मला माहीत नाही कुणी कोणाला केले पण असं काही कार्यकर्ते सांगतायत की आम्हाला बोलवण्यात आलं, पण भारतीय जनता पक्षापेक्षा आमच्या दोन्ही कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी एवढा वेळ लागला. काही वॉर्ड आमचा आग्रह होता, त्यांचा आग्रह होता, काही चर्चेच्या दरम्यान ज्या सगळ्या पद्धती आणि स्टेजेस आणि पथ्य पाळायचं असतं रागवण्याचं एकमेकावर तेही पाळण्यात आलेलं आहे.
नाही ते कोण बोलेल कुणावर कोण ताबा असतो का? माणसाच्या जिभेवर नियंत्रण असलं तर मग या देशात जगात काहीच झालं नसतं, त्यामुळे ते होत राहणार, पण तरी देखील त्याचं डिस्काउंटिंग करून तुम्ही आमच्या सगळ्यांच्या बरोबर राहणं आवश्यक आहे. शेवटी काही जण असतातच आवडली नाही एकत्रित आल्यावर, काही लोक थोडे होतात त्याला. जयश्री वाहिनी काही नाराज नाही ते उमेदवारांचं नाही तब्येत बरी नाहीये, त्या सकाळी सुद्धा त्यांची तब्येत बरी नव्हती ही वस्तुस्थिती आहे, आणि त्या मला वाटतं आज पुण्याला जाणार आहेत संध्याकाळी, आणि परदेशातही काहीतरी जायचं आहे असं माझ्या कानावर नक्की नाही. एक दिवसासाठी कुठेतरी चाललेत ते आणि परत येणार नाही, सांगून गेलेत ते खरं म्हणजे सांगून गेलेत. आता काल रात्री आमच्या चर्चेला सहभाग घेतलेला आहे, त्यांना विश्वासात घेऊन त्यांना आम्ही हे करूनच या ठिकाणी हे सगळं केलेलं. उदाहरणार्थ आम्हाला काही खरंच आमच्यात राहावेशी वाटत होते, काही गेले तर आम्हाला त्रास नव्हता, ऑब्जेक्शन नव्हतं. आपल्याला समजून सांगतो 20 नंबरचा प्रभाग त्या ठिकाणी 3 उमेदवार आहेत, तिथे तिन्हीच्या तिन्ही राष्ट्रवादीचे. 16 नंबरचा प्रभाग असो 14 नंबरचा प्रभाग असो, इथे या दोन्ही प्रभागामध्ये चारीच्या चारी काँग्रेसचे आहे. 7 नंबर प्रभाग एक आहे, 7 नंबर एक प्रभाग आहे जिथे चारीच्या चारी काँग्रेसचे आहे, 6 मध्ये चारीच्या चारी राष्ट्रवादी. म्हणून असे ठीक आहे, त्याचा अर्थ तसा निघत नाही काही. दोन्ही पक्षांनी चर्चेत ना हा सम यांनी विचार घेतलेला आहे. क्रॉस वोटिंग मैत्रीपूर्ण लढत ज्यावेळी असते ना, त्यावेळी मैत्रीपूर्ण लढत म्हणजे तिथं लढत करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण दोन्ही बाजू तुल्यबळ आहेत, त्यामुळे तिथं क्रॉस वोटिंग होणार नाही, ते पॅनल टू पॅनलच वोटिंग. आणि थोडंसं मी विस्तारित बोलतो, हा प्रभाग मोठा आहे, 18 ते 20 हजार सरासर मतदान, 24 हजार काही काही तर त्याच्याहून मोठे. अशा ह्याच्यात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असतात, वेगवेगळ्या मतपर्वाचे लोक असतात, आणि म्हणून दोन्ही पक्षांनी जे उमेदवार दिलेत ते एरिया पण मोठा आहे, म्हणजे भौगोलिक क्षेत्रसुद्धा त्या प्रभागाचं मोठं असल्यामुळे कुठल्या एरियातला तो उमेदवार, कुठल्या जातीचा उमेदवार, आणि सगळे घेऊन निर्णय झालेले. मग मला नाही वाटत ह्या आघाडीमध्ये क्रॉस वोटिंग अजिबात होणार नाही ही माझी खात्री होऊ शकत नाही, कारण सर्व उमेदवारांना एकमेकांची गरज आहे. महापौरांना दिली ना उमेदवारी, कसली दावली? नाही 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 काही नाही, तुम्हाला थोडस छापायला काहीतरी खाद्य मिळावं म्हणून तो एक्सरसाइज होता, पेंडिंग ठेवलं होतं. तसं नाही, चर्चा करू. नाही नाही नाही, राजेशला थांबवलं असं नाहीये. राजेश नाईकांनी पक्षाच्या पक्षासाठी त्यांनी त्यांच्या गेले 15-20 वर्षाचा सभागृहाचा अनुभव लक्षात घेता प्रभागात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचे निर्णय घेतलेला आहे. पक्षासाठी हे त्यांनी भूमिका घेतली, मनाचा मोठेपणा दाखवला. ठीक आहे ना, आता बघू ना काय काय हे शेवटी आहे. बघा, नाराजगी असणार आहे थोडे काही लोकांना. थोडेसे ज्यावेळी दोन मोठे पक्ष एकत्रित येतात त्यावेळी दोन्ही बाजूला थोडासा नाराजी असणार, ती नाराजी आम्ही काढू ना, आता उद्या ती कोण काय काय म्हणते बघून. तुम्ही आम्ही त्यांची समजूत घालू ना दोन्ही पक्ष. दोन्ही पक्ष हे राज्य पातळीवर एकत्रित येण्याची प्रक्रिया आता चालू झालेली आहे, आणि दोघांनी आम्ही असं ठरवलेलं आहे की शक्यतो राज्यामध्ये सर्व स्तरावर आघाडी करायची, कारण राज्याचे प्रमुखच जर साम दाम दंड भेदचा वापर करून निवडणूक लढवण्याची मनीषा बाळगत असतील तर आम्ही दोन्ही 15 वर्ष एका सरकारमध्ये काम केलेले पक्ष आहोत, आम्ही काही अनोळखी नाही. फक्त मागची निवडणूक आम्ही वेगळी लढवली, याचा अर्थ आम्ही एकमेकापासून दुरावलेलो होतो असं नाही. आणि जेव्हा जेव्हा आम्ही एकत्रित येतो त्या ठिकाणी चांगलं यश मिळवले असे अनेक दाखले आहेत.
आणि म्हणून मला वाटतं सांगलीपासून महाराष्ट्रातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित येण्याची एक चांगली सुरुवात आज होते असं मला वाटतं. अनेक अशा घटना आहेत की ज्यामुळं सगळ्यांनी एकत्रित येऊन या देशाचं संविधान वाचावं म्हणून एकत्रित यायला सुरुवात केलेली. मग एका महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून ही सुरुवात जर होत असेल तर मला वाटतं ही एक चांगली घटना आहे आणि महाराष्ट्रातली जनता या एकत्रीकरणाचं स्वागत करेल असं मला वाटतं. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी ही सिमेंटनी मजबूत झाली आहे, ती लवचिकपणाला हे होणार नाही. दोन पक्ष एकत्र येणार म्हणलं थोडं ह्या गोष्टी घडणार, परंतु शेवटी अजेंडा महत्त्वाचा आहे की जयंत पाटील साहेब म्हणले ते धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येणं महत्त्वाचं होतं आणि तो दृष्टिकोन आम्ही मला वाटतं ठेवलेला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण साहेब असतील आणि सर्वांनीच या दृष्टीनं पहिल्यापासूनच वाट चालवली.